आपलं स्वागत आहे. आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे. आणि आता आपल्या सोबत संवाद साधण्यासाठी धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन आणि विठ्ठल कारखान्याचे उमेदवार यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की विठ्ठल कारखाना झालं त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवलेली आहे आणि त्यांना कशा प्रकारे अनुभव आलाय. सर काय सांगू शकाल, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, परवा दिवशी मतदान आहे, कशा प्रकारे तुम्ही मागील 14 ते 15 दिवसापासून विठ्ठल कारखान्याची निवडणूक हाताळता? यापूर्वीचा निवडणुकीतला ग्रामपंचायतचा अनुभव, त्यानंतर आत्ता हा 2005 पासून हा दुसराच अनुभव. परंतु ग्रामपंचायत निवडणूक हात असताना मागच्या सर्व विठ्ठल परळातल्या निवडणुकीमध्ये काम केलं असल्यामुळं ही निवडणूक करताना आज विठ्ठल कारखाना बंद आहे आणि तो चालू करावा यासाठी सभासदांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो तो खऱ्या अर्थाने या निवडणुकीतला मला ऊर्जा देणारं काम आहे. गावागावात जाणारे तरुण सहकारी वयोवृद्ध मायांचं जे आशीर्वाद देत आहेत, तरुण सहकारी साथ देत आहेत, ह्यावरनं ही निवडणूक एकदम उत्साही आणि चांगल्या वातावरणात होती. कोणकोणते मुद्दे घेऊन तुम्ही या मैदानात उतरला? मुळात कारखाना चालू होणं हा पहिला मुद्दा आहे. थकीत ऊसाची बिल्ल मोळी टाकण्याची आत देणं हा दुसरा मुद्दा आहे. 3-30 महिने झाला कर्मचारी पगार नाही, ती देणं ती आपला मुद्दा आहे. तोडणी वाहतुकीची 4 वर्षाची बिलं राहिली तो देणं महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि हे सगळं करून पुढच्या हंगामामध्ये कारखाना सुरू करून त्यातलं कोजनरेशन डिस्टलरी एकदम चांगल्या फुल कॅपॅसिटीने चालवून 15 लाख गाळप करून बँकेचे कर्ज फेडून 2500 रुपये पहिल्या वर्षी आपण शेतकऱ्याला देऊ शकतो ह्या मुख्य मुद्द्यावरती आम्ही निवडणूक लढवतो. युवा उद्योजक म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात होतं आणि अचानक तुम्ही कारखान्यामध्ये एक आता सध्या तुमची ओळख कारखान्यातील डॉक्टर म्हणून अनेक जण करत आहेत, या कशा या प्रकारे कसं बघताय? काय की मी एक सर्वसामान्य कुटुंबातला देगावचा रहिवासी असल्यामुळं आणि शेतकरी कुटुंबातील होतो विठ्ठल कारखान्याचे सगळेजण सभासद आम्ही. परंतु पुढच्या टप्प्यात असं झालं की मी 4 जिल्ह्यामध्ये जाऊन 4 साखर कारखाने घेतले, सगळे बंद पडके होते ते यशस्वी चालवले आणि मग मी ज्या कारखान्याचा सभासद तो कारखाना बंद आहे. तो कारखाना चालू झाला पाहिजे आणि आपल्या सभासदाला काहीतरी आपण देणं लागतो, आपण आपल्या तालुक्याचं काहीतरी मातीचं देणं लागतो एवढ्या साध्या भावनेतनं. आणि एखादी गोष्ट आपल्याला येते आहे तर ती गोष्ट आपण प्रामुख्याने केली पाहिजे. तसं एखाद्या ठिकाणी नोकरी मागायला गेल्यानंतर आपल्याला त्या एक्सपिरियन्स विचारला जातो नोकरी देताना, तसं आज ह्या 4 कारखान्याच्या अनुभवावर आज सभासद मला मतदान करतील कारण उद्या कारखाना चालवण्याचा अनुभव आहे आणि त्या समोरच्या दोघांकडे कारखाना बंद पडण्याचा अनुभव आहे. हा दोन्हीतला बेसिक फरक आहे. युवराज पाटलांनी दावा केला की मी खरा वारसदार आहे, औदुंबर अण्णांचं मी नातू आहे आणि मला मत द्यावं, मी कारखाना सक्षम पद्धतीने चालवतो असं त्यांनी भावनिक साथ चालू केले. काय भावनिक साथ घालून आज तुम्ही 12 वर्षाच्या आत राहून तुम्ही बंद पाडला. आज अण्णांच्या काळातली बोकाल मेल विकताना तोंडातनं चकार शब्द काढला ना, त्यांचं असं मत होतं की त्यांनी बंद आहे बहिर पालखीने बंद पाडला. नाही, तुम्ही त्या बोर्डात होता ना, आज आम्हाला कोण काम म्हणू शकत नाही. आम्ही त्या बोर्डात संचालक नव्हतो, आम्ही कुठल्या पापात नव्हतो. मी म्हणतो तुम्ही 21 वर्षाचा तर पापाला भागीदार आहे ना. बरं, तिथून तुमच्याकडे एवढ्या 216 कोटीच्या चोऱ्या होत्या, 600 कोटी कर्ज होते, बकॉल कंपनी जी मिल टेंडर करून विकली त्या टेंडरला विरोध करायचा होता अण्णांच्या काळात मी राहून केला का विरोध? मग तुम्ही 12 वर्षे सोबत करायला, आज पण तुम्ही संचालक म्हणून बोर्डात राहताय, शेवटपर्यंत राहताय, तुम्हाला खुर्ची पण सुटत नाही. आणि एका बाजूला अण्णांचं वारसदार सांगतात, ज्या अण्णांनी स्वतःच्या कर्तृत्वावर उभा करत असताना अण्णांनी पदाची पक्षाची अपेक्षा न करता, म्हणजे त्यांना जर म्हणजे विधानसभेचं तिकीट नाकारलं होतं तरी देखील पक्षाचं दिलेलं तिकिटाचं काम केलं, मग त्यांनी त्या तत्वाशी राहिली. मग तुम्ही तत्व कुठं पाळली, कुठली गोष्ट पाळली? बरं, तुम्ही उद्या कारखाना आव्हान करताय आणि चालू करण्यासाठी तुमच्याकडे अजेंडा काय आहे, तुमच्याकडे प्रोफाईल आहे का? कर्ज मंजूर करण्यासाठी तुमचं IT रिटर्न बघितलं जातं, तुमचा सिव्हिल बघितला जातो, तुम्हाला मागचा एक्सपिरियन्स बघितला जातो. मी अण्णांचा नातू म्हणून कर्ज मिळणार आणि पैसे मिळणार आहेत असं आहे का? त्यांचं असं मत आहे की घर गहाण ठेवू मात्र विठ्ठल कारखाना चालू करू असं ते वारंवार म्हणतात. आणि विठ्ठल कारखान्याच्या म्हणजे ज्या पद्धतीने बॉडीज होते त्यांनी वारंवार पाठपुरावा केला आहे असं प्रत्येक कागदपत्र ते भाषणातून दाखवतात की मी एवढ्या वेळा पाठपुरावा केला असं हातभार करून ते दाखवतात, यावर तुम्हाला काय वाटतं? एक तर घर गहाण ठेवायचा मुद्दा जो आहे, मग एक प्रश्न आहे घराची त्या किंमत
50 लाख एक कोटी असेल, मग त्या 50 लाख एक कोटीत घर घाणटून तुमचं कारखान्याचं 60-70 कोटीचं देणं भागणार आहे का? ही भावनिक बोलून कारखाना चालू होणार आहे का? मग मला सांगा, तुमच्याकडे 70-80 कोटीचं जर घर असेल, ती घाण ठेवणार असाल, तर मग आमचा प्रश्न आहे, अण्णांचे नातू प्रामाणिक सांगताय, मग 70-80 कोटीचं घर कुठून आलं? मग तुम्ही भ्रष्टाचारात नाही तर मग काय प्रश्न आहे? दोन्ही नाण्याला दोन्ही बाजू असतात. राहिला प्रश्न मालकींचे कागदपत्र दाखवण्याचा. माझं तेच म्हणणं आहे, एखादी गोष्ट वेळ निघून गेल्यावर करून काय उपयोग आहे? ज्यावेळेस वेळ होती त्यावेळेसच तुम्ही संचालक बोर्डात अडवायचं होतं. आज आम्ही कधी बोलू शकतो निवडणुकीत? पण तुम्ही 5 वर्ष प्रतिनिधी म्हणून तिथं काम करत होता. तुम्ही त्या 5 वर्षात प्रत्येक वेळी अडवायचं, मग तुम्ही कागद गोळा करत बसला आणि आज सांगून काय उपयोग आहे? काल परवाचं मी एक स्टेटमेंट केलं होतं आंब्याच्या सभेला, मी परवा त्यांना पण सांगितलं होतं की 19 लाख रुपये कालच्या 18 तारखेला भगीरथ भालकेंनी कारखान्यावरून नेले. मग आज शेवटच्या घटकेलासुद्धा 19 लाख रुपये घेतात. मग तुम्ही संचालक आहे, तुमच्याकडे का कागद देत नाही तो? मीच कस काय कागद देतो? तुम्ही 19 लाखचा दावा केला, पण त्यांनी फिराजी कुरोली येथे मीडियाशी बोलताना सांगितलं की त्या अभिजित पाटलांचं उचलले जे लावले टाळायला असं उत्तर असतं, यावर तुम्हाला काय वाटतं? मला तेच म्हणायचं आहे की ही असली नुसती बोलणं करून ही येड्यात काढली तालुक्याला 20 वर्ष. पुरावा देतो ना मी, आत्ता तुम्हाला पुरावा देतो. 216 कोटीवर पण असंच म्हणली उचलली जी काढायला लावली, 216 कोटीचा पुरावा दिल्यावर तोंड बंद. आता तुमचं 19 लाखाचा पुरावा देतो ना, स्वतः भगीरथ भालके नावावर 5 लाख खाताय तुम्ही आत्ता. म्हणजे ह्याचे काय पुरावा दिला? मग आता तुझी लावू जीप आहे का टाळ्याला लावायला? तुला जीप तर शिल्लक आहे का? जीप लावायला सोड, तोंड काळं करून जावं लागेल. पुरावे घेऊन तुम्ही ग बसताय, मग हे पुरावा तुमच्याच कारखान्यातला. भगीरथ भालके हे प्रत्येक सभेमध्ये बोलताना लोकांना भावनिक करत आहेत, त्यांचा भावनिक त्याचा जादू सभासदावर चालला असं मला वाटतंय का? मुळात काय माहिती आहे का, आमदारकीत भावना संपवली नाही वापरून. भावना चालायला कधी असती? एक आता एखादं मला सांगा, एखादं आपल्या घरात दुःख झाले, आपण त्यावेळेस झाल्या रडलो, मग एक महिन्यानं आठवून रडलो, पुन्हा एक वर्षानं आठवून रडलो, रडू येतं का? मग आता तीच रोड रोज रोड कसं येतं? रडून भागणार आहे का? कारखाना चालू ना, कारखाना दिला होता 2 वर्ष, 60 कोटी रुपये आलेले असताना काढत असताना ताब्यात असताना तुम्ही चालवलं नाही, तुमचं कर्तृत्व 0 आहे. आता भावनिक रडून बिडून काय मत मिळणार नाही. हे कारखान्याच लोकांच्या 25-92 लोकांच्या प्रपंचाचा विषय, संसाराचा विषय. मला तर वाटते तुम्ही निवडणुकीत तुमचं 0 कर्तृत्व आहे, तुम्ही त्या भानगडीत पडू नये, उलटं तुम्ही थांबायला पाहिजे होतं. तुम्ही उलटं त्याच्यात अजून थाव करून येत आहे आणि समोरच्याबद्दल बोलत असताना तुम्ही काय शब्द वापरता? आम्ही तुम्हाला चेअरमन साहेब म्हणतो आहे, आम्ही तुमचे नेते आम्हाला मानतो तुम्हाला म्हणतो आहे, आणि तुम्ही एकरी शब्दात बोलताय. हे संस्कार होते का नानांचे? एकीकडे नाना तुम्ही गुरु मानता आणि दुसरीकडे तुमच्याच प्रचारसभेत नानांवर जोरदार टीका होते असं बघितलं पाहिजे सर्वांना सभेतून सांगतात. आता तुम्ही सोशल मीडियावर किंवा तुमच्या न्यूज चॅनलवर लाईव्ह सभा आहेत आमच्या, कोणीच सभा टीका केली हो? कोणीच टीका केली नाही, उलटं तेच त्यांनाच काय बोलायचं माहीत नाही, मुद्दा नाही म्हणून ते सगळं बोलून चौथीकडे न्यायचं. मूळ मुद्दा नानांवर टीका करणार नाही आम्ही, करत पण नाही, पण ह्या गोष्टी बोलून कारखाना चालू होणार आहे का? कारखाना चालू होणार बोला ना, बिलाचं बोलत नाही. पुढच्या वेळी मी म्हणतो 2500 भाव देतो, तुम्ही कसं 200 म्हणत नाही, तुम्हाला 2100 देणं झालं नाही. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत सगळ्या, ह्या त्यांच्याकडे मुद्दे नसलेले निवडणूक आहे, ह्यांना कोणी सभासद त्यांना साथ देणार नाही. ह्या सभासदांनी ह्यांना ओळखलं आहे, कारण ह्यांचं नुसतं बोलणं आहे. आणि मग आम्ही जर म्हणलं तू नुसतं बोलता पोपट आहे तर बोलून चालणार नाही. अशा गोष्टी पण आबासाहेब तुमच्यावर वारंवार टीका केली जाते की नाना असताना या साहेबांनी तोंड उघडलं नाही, त्यांना नानांनी मदत केली. एवढं सगळं असताना सुद्धा नाना गेल्यानंतरच आता त्यांनी टीका चालू केली असं तुमच्यावर वारंवार बोलणं चालू. मुळात काय होतं, 2002 पासून नानांबरोबर काम करत होतो. मग नानांबरोबर काम करत असल्यामुळं नानांशी संबंध चांगले होते, नानांचं सगळ्याशी रिलेशन मेंटेन पण चांगले करत होते. नानांनी त्या त्यावेळीस आम्हाला एकमेकाला आमचं जमत होतं चालत होतं. पण पुढच्या काळामध्ये ज्यावेळी नाना असताना देखील नानांच्या हयात असताना कारखान्याच्या कारभारावर मी बऱ्याच वेळा बोललो आहे, तुम्ही त्याबद्दल माहिती पण घेऊ शकता.
नाना असताना बोलले, नानांनंतर जी काही घटना घडल्या त्यानंतर आम्ही जे काही पोटनिवडणुकीमध्ये कुणालाही त्रास नाही द्यायचा, नानांचं हे होतं, भावना होती, म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या विषयाला आम्ही साईड दिली का, तर आपल्याला आणि त्यांनी आम्हाला प्रचारात पण बोलवलं नव्हतं, तो प्रश्न नाही, त्यामुळं तो आपल्याकडे नव्हता आणि आमच्याकडे एकही डाग नाही जे आम्ही त्यांना पाडलं किंवा आणलं, आम्ही त्यांच्या विजयात पण नाही पराजयात पण नाही दोघांच्याही. परिचारकांची आता भूमिका म्हणजे परिचारक हे विठ्ठलमध्ये जरी लक्ष घालणार नसले तरी त्यांचे कार्यकर्ते आणि परिचारक प्रेमी हे युवराज पाटलांना सपोर्ट करणार आहे असं आता बोललं जाते, अखेरचा दिवस आहे काय वाटतं? नाही मुळात काय आहे, विठ्ठल परिवाराला त्या लोकांबद्दलचा विषय म्हणलं की ते चालत नाही. 99-2000 संस्थापक असताना देखील त्यांच्यासोबत गेल्यामुळं त्या ठिकाणी काय रिझल्ट आला आपण बघितलं, त्यामुळं त्या लोकांसोबत राहून मग मला तर असं वाटतंय की आम्ही दादांना वारंवार भेटलो होतो, मग दादांनी त्यांच्यासोबत जाणं हे कितपत योग्य आणि काय, मग ते कोणत्या दिशेला चालले आणि हे सभासदाला मला नाही वाटत की पटतं. काल 2 वर्ष कारखाना बंद असून लोकांनी साधा ऊस घातला नाही त्यांच्यासोबत जाऊन, का तर गाव लेवलला 40 वर्ष एकमेकाकडून पार्टी जगली आहे टिकली आहे म्हणजे मग त्या माणसाच्या दारात जायचं हे ह्या लोकांच्या स्वाभिमानाला न पटणार आहे आणि मग त्यांच्या पॅनलमधनं त्यांच्यासाठी जर ते काम करणार असतील तर विठ्ठल परिवाराच्या सभासदाला विठ्ठलच्या सभासदाला ते स्वाभिमानी सभासद आहे त्यांना ते आवडणार नाही पटणार नाही. आबासाहेब तुम्ही काल म्हणलं होतं की काही सभासद परिचारकच्या दावणीला बांधले आहेत पाटील युवराज पाटील गटातून भाषणामध्ये बांधले जातील असं तुम्ही बोलात आणि मंगळामध्ये तामजेसाठी भालके परिचारक पॅटर्न राबवला गेलाय 9-10 याचा कुठंतरी परिणाम विठ्ठल कारखान्यावर होऊ शकतो आणि मुळात काय माहिती का, एक अशी गोष्ट आहे पंढरपूर तालुक्यात तुम्ही एकमेकाचे कट्टर विरोधक दाखवायचं, एका बाजूला तुम्ही मराठा कार्ड काढायचं आणि दाखवायचं की मी मराठ्याचा आहे, इथं सांगायचं की मुख्यमंत्र्याला पूजेली दिलं नाही म्हणून आमच्यावर अन्याय झाला आणि एका बाजूला 125 कोटी त्याच मुख्यमंत्र्याकडनं घ्यायचे, जनतेला खोटं बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला हे तर तुम्ही मराठा कार्ड वापरायचं आणि तिथं जाऊन त्यांच्यावर युती मांडी लावायची, मग ही खऱ्या अर्थानं सगळ्या पुढं उघडं पडलं. आज त्यांनी जगत्याने मराठीचे आहेत ना, आम्ही पण मराठीचंच आहे ना, मग मराठा कार्ड ह्या ठिकाणी काय काढायचं कारण नाही ना, मग तुम्ही तिकडं जाऊन युती करणार आणि इथं येऊन हे बोलणार हे तर तुम्हाला योग्य वाटतंय का? राहिला प्रश्न काय, ते जी लोक आहेत त्या लोकांचं काय माहिती आहे का, पंढरपुरात अवतड्यांवर युती केली आणि तुम्हाला पोटनिवडणुकीला घर बसवलं, आता तिथं जाऊन तुमच्यावर युती करून अवतड्यांना घरी बसवलं, म्हणजे तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे ती किती हुशार आहे आणि मग त्यांना बळी सगळेच पडायला लागले, बळी पडून चालणार नाही, ह्याच्यामध्ये स्वतंत्र विचाराचे लढा द्यावा लागणार आहे. विठ्ठलचा सभासद हा स्वतंत्र विचाराचा सभासद आहे, हा कुणालाही झुकणारा सभासद नाही. याचा फायदा परिचारकांना होईल असं वाटतं नाही ना, काय समजा विठ्ठल सभामध्ये आता विठ्ठल परिवारामध्ये जे असे तुकडे पडत चालले त्याचा फायदा परिचारकांना होईल? विठ्ठलचा सभासद काही झालं तरी त्यांच्याकडे जात नाही, विठ्ठलचा सभासद स्वाभिमानी आहे, विठ्ठलच्या सभासदाला त्यांना आपलं कोण कळतं, त्यामुळे विठ्ठलचा सभासद उद्या तिकडं बाहेर जिल्ह्यातल्या बाहेर तालुक्यातल्या कारखान्याला ऊस घातला त्यांनी, त्यामुळं विठ्ठलचा सभासद 10 रुपये काय 400 रुपये दर कमी घेत नाही पण तशा गोष्टी केलेल्या नाही, तिकडं जात नाही आणि गेलेला माणूस तिकडे टिकत नाही आणि तिकडे टिकू बी देत नाही, त्यामुळं हा काही होणार नाही आणि विठ्ठल कारखाना आपण सक्षम चालवून 15 लाखपेक्षा जास्त ग्रेसिंग केलं तर विठ्ठल परिवारातल्या कुणालाही कुठेही जायची वेळ येणार नाही, विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सगळ्या सोडवल्या जातील. आता सर तुम्ही प्रत्येक वेळी विठ्ठल कारखान्याची माहिती देत आहे, विठ्ठल कारखाना कसा चालू करणार याची माहिती देत आहे, मात्र काल काही वृत्तपत्रांमधून असं आले की धाराशिव कारखान्याबद्दल म्हणजे रिकव्हरी आणि त्याच्या बिलासंदर्भात माहिती आली काही वृत्तपत्रातून, काय वाटतंय आपण? ती रिकव्हरीची नव्हती माहिती, मी ती बाजारातली लोकमत पेपरची बातमी होती, त्या बातमीत काय केलं होतं, सांगोला कारखान्याची 6 कोटी एफआरपी द्यायची राहिली अशी बातमी होती, तर ती योग्यच आहे, बातमी काय आहे तर ती समजून घेतली पाहिजे, 2200 रुपयेपेक्षा जास्त एफआरपी द्यायला मला लागते, 2000 रुपये मी सगळ्याचे पहिला हप्ता दिला आहे, 200 रुपये 3 लाख टनाचे जर हिशोब केला तर 6 कोटी रुपये हे मी पोळ्याला 100 रुपये आणि दिवाळीला 100 रुपये देणार आहे,
आणि सरकारचा पण नियम आहे 80% एक रकमी द्या आणि 10% 2 हप्ते द्या, त्याप्रमाणे ते आहे. आज 100% पहिली उचल आपण दिलेली आहे, ह्या रकमेने 2000 रुपये दिलेले नाही, काही जणांनी 1000 दिलेत आणि मग ते असल्या बातम्या फिरवतात. त्यामुळे ह्या बातम्या सगळ्या या आहे, हे फक्त आणि फक्त काहीतरी फार्स करायचा आणि समभ्रम करायचा. पण सगळ्या विठ्ठलच्या सभासदाला माहिती आहे, सांगोल्याच्या सभासदाला माहिती आहे की ज्यांनी मला ऊस घातला त्यांना सगळ्याला बिल मिळाले. अगो सर, तुम्ही तुंगत गटातून उभारला आहात आणि बालकी गटातील जाण्याचे जे गाडगे ते देगावमधून आहेत, त्यांनी असं सांगितलंय की तुम्ही देगावमधून लीड घेऊन दाखव. आणि कसं असतं मुळात मुद्दा काय आहे, अशी काहीतरी स्टेटमेंट केल्याशिवाय त्यांना गावाच्या बाहेर ओळखलं जावं. पण धनाजी गाडगे पण आमचा जवळचा सहकारी आहे, आम्ही बरेच वर्ष मिळून काम केलं, मग ते असतील मी असेल, त्यामुळं मला नाही वाटत की ह्या निवडणुकीत. मला सांगा साधी गोष्ट, माझ्या गावाला कळत आहे की माझ्या गावाला कळत आहे की संचालक होणं का चेअरमन होणं, त्यामुळे तेवढं जर गाव माझं समंजस आहे, कळत आहे, सुशिक्षित आहे. माझ्यासारखा एका तरुण जर तालुक्यात येत आहे तर गाव माझं कळत आहे ना, त्यामुळे गाव निर्णय घेईल आणि आपल्याला पीटीत कळेल. कारण काय की मी गेले 15-20 वर्ष जाणवलं काम करतोय, त्या माध्यमातून गेले 15 वर्ष झालं ग्रामपंचायत सोबत माझ्या काम करते सगळे, त्यामुळं मला नाही वाटत असल्या काही गोष्टीला महत्त्व देण्यासारखं आहे. निकाल पेटी फुटल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की एकतर्फी कसं काम माझ्यासोबत आले. तुम्हाला असं म्हणायचं आहे की धनाजी गाडगेंचा कुठेही तुम्हाला तोटा होणार नाही, तुमच्या मध्ये परिणाम काय परिणाम माझा प्रश्नच नाही, मी कन्सिडर पण करत नाही. माझं माझ्यासोबत माणसं काम करत आहेत, प्रत्येक गावात जात आहेत, माझं अख्खं गाव सगळ्या तालुक्यात जाऊन सगळ्याला मत मागतंय माझ्यासाठी, मीच अभिजित पटेल म्हणून. त्यामुळे काय माझ्या जवळ रोज बसणारी उठणारी 400 मत आहेत 600 ची. अहो साहेब, तुम्ही एवढं मागील 15 ते 1 महिन्यापासून तुम्ही फिरत आहात, घरच्यांना तुम्ही टाईम कशा प्रकारे देता? सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की घरी जर वडील नाही आले तर मुलांचं हे होतं, नाराजगी व्यक्त होती, मग यावर तुम्हाला काय वाटतं फॅमिलीला तेवढंच महत्त्व द्यावं लागतं आजकाल? म्हणजे योगानं काय झालं या निवडणुकीत, परवा 29 तारखेला मुलीचा वाढदिवस होता आणि काल माझ्या मुलाचा वाढदिवस होता. दोन्ही वाढदिवस ह्या निवडणुकीत धावपळीत, त्यांना फक्त फोनवरच शुभेच्छा देऊ शकलो, मी यायचो तोपर्यंत ती झोपलेली असायची आणि दोघेही नाराज झाले, पण त्यांची नाराजी आता निवडणुकीनंतर होती. काय वाटतं गुलाल आपलाच होईल असं तुम्हाला वाटतंय का, विजय निश्चित होईल असं तुम्हाला वाटतंय का? 100% विजय झालेला आहे. त्याचं कारण असं आहे की सभासदांना कारखाना कसा चालणार, सभासदांना ह्या पूर्वीच्या लोकांनी कारखान्यात काय मिळते कधी कळू दिलं नाही, मी ते सगळं सांगितलं. सभासदाला लोकांनी काम कोण करणार आहे ह्याच्यावर ठरवलं जातं आणि त्यांच्यासमोर एक सांगोला मॉडेल ठेवलं, त्या सांगोला मॉडेलवर विठ्ठल कारखाना सहज आपण निवडून येऊ आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण बघा खूप फरकानं आपली निवडणूक जिंकलेली असेल आणि आपण सगळ्यांनी गुलालामध्ये सहभागी व्हा. धन्यवाद सर, तुम्ही तुमचं मॉडेल आम्हाला दिल्याबद्दल. एकंदरीतच आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, उद्याच्याला परवा दिवशी मतदान आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता अभिजित पाटील यांनी आपल्या सोलापूर वाहिनी चॅनलवर मुलाखत दिलेली की कशा प्रकारे त्यांना अनुभव आला या निवडणुकीबाबत आणि त्याच पद्धतीने दावा ठोकलेला की विजय गुलाल हा आपलाच आहे. तर पाहूया काय होते ते. कॅमेरामॅन रोहित जाधव सोबत मी सोहन जयस्वाल, सोलापूर व्हायरल पंढरपूर.